नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी एक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. शेतकरी मित्र, आज मी पहिल्यांदा तुम्हाला असं एक नवीन यंत्र दाखवणार आहे की ज्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पाट पाण्यावर कांदे लावणार आहेत आणि त्याचे सारे तयार करता त्यावेळेस तुम्हाला जो बांधण्याला वेळ लागतो तो वेळ कमी करता यावा आणि सारे पाडताना देखील तुम्हाला कमी वेळेत व्हावेत, दांडही पडावेत, म्हणजे आपण त्याला पाट म्हणतो तेही व्यवस्थितरित्या पडावेत असं एक यंत्र मी खरेदी केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की माझं मुगाचं क्षेत्र मी कसं रोटावेटर वगैरे केलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की या सारायंत्राबद्दल, याच्याबद्दल जर विशेष म्हणजे सांगायचं ठरलं तर पूर्वी काय व्हायचं की सारे बनवण्यासाठी किंवा गादी वाफा बनवण्यासाठी आपल्याला वेगळं यंत्र वापरावं लागायचं आणि खास दांड बनवण्यासाठी आपल्याला बैलाचं अवजार वापरावं लागायचं किंवा मग छोट्या ट्रॅक्टरनं वेगळं अवजार जोडून आपल्याला दांड पाडावे लागायचे. पण हे असं एक 2-in-1 सारायंत्र आहे, याला पलटी सारायंत्र मानता येईल. तर याला दोन्ही सोयी करण्यात आलेल्या आहे आणि त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. त्याचबरोबर सारे कसे पाडतायत ते पण मी दाखवणार आहे. तत्पूर्वी काही टेक्निकली गोष्टी आपण समजावून घेऊया की आपला शेम जो पलटीचा नांगर असतो त्या पद्धतीनं याला पलटी देण्यात आलेली आहे. हे दोन त्याला खटके देण्यात आलेले आहे. हा मेन खटका आहे अडकवण्याचा, तो इथं अडकवला जातो. बघा, सेम आपल्या पलटीच्या नांगरासारखा आहे आणि हा जो खटका आहे सारा यंत्र आपलं साऱ्याचं काम झालं की दांड बनवण्यासाठी लगेच आपल्याला उपलब्ध होतं. आपला वेळ वाया जात नाही, आपल्याला अवजार बदलायची गरज नाही, आपल्याला बैल वापरायची पण गरज नाही. पण मग यानं वाफे किती फुटापर्यंत रुंद पडतात पण ते पण तुम्हाला मी दाखवीन. वाफा किती रुंदीचा पडतो हा जर विचार केला तर तुम्ही बघू शकता की साधारण 5 फूट रुंदीचा वाफा आता तयार करू शकणार आहे मी. आणि आपल्याला याच्यापेक्षा अजून हे 2-2 होल जे एक्सटेन्शनमध्ये दिलेले आहे, तर हा 1 इंच हा 1 इंच त्या बाजूनही एक्सटेन्शनमध्ये आहे 2 होल 1-1 इंचावर. अजून आपण साधारण 4 इंच रुंदीचा वाफा वाढवू शकतो. म्हणजे जर तसं विचार करायला गेलं तर 5.5 फुटापर्यंत रुंद वाफा पडतो आणि त्यापेक्षा आपण कितीही रुंद वाफा तयार करू शकतो. तर दुसरी गोष्ट राहिली पाटाची. जे शेतकरी पाट कमी जास्त स्वरूपाचा पाडू शकतात, येथे तुम्हाला मी दाखवतो की साधारण 1 फूट 8 इंच रुंदीचा पाट पाडणार आहे. आणि हे जर होलचं एक्सटेन्शन बघितलं तर याच्यापेक्षा मोठा पडू शकणार नाही आहे, यापेक्षा कमी तुम्ही कितीही करू शकता. तर अशा पद्धतीचा याचा टेक्निकल रिव्ह्यू होता. आणि मित्रांनो, या इथं बेअरिंग देण्यात आलेली आहे आणि सेम आपल्या पलटीच्या नांगराचा जो तिथं नियम लावला जातो त्याच नियमाप्रमाणे हे फिरत असतं. आणि प्रत्यक्ष डेमो करताना काय काय आडी अडचणी येत आहे कारण मी पण पहिल्यांदाच वापरतो आहे, पण याच्यामध्ये जी टेक्निक वापरण्यात आलेली आहे ती मला आवडली आणि मी खरेदी केलेलं आहे. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण सारे तयार करणार आहोत तेव्हा हे जे पुढचं मोल्डिंग आहे हे खालच्या बाजूनं हे जे वाफा बांधणार आहे तर हे पाठीमागच्या याच्यापेक्षा साधारण 1.5 ते 2 इंच आपल्याला उंच ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, ही जी टॉपलिंक आहे ही लांब करायची आहे जेणेकरून पुढचा भाग वर उचलेल आणि प्रत्यक्ष पाणी फिरताना दोन्ही कडानं पाणी फिरून जाऊन संपूर्ण वाफा व्यवस्थितरित्या भिजेल. अशा पद्धतीनं आपल्याला सेटिंग करायची आहे. मी संपूर्ण सेटिंग केलेली आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे सारा यंत्र आहे हे चारी कोपरे का म्हणतोय, एक हा समजा 2, इकडचा 3 आणि इकडचा 4, हे सगळे टेबल लेवल पाहिजे. शिवाय की हे पुढचे 1.5 इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वाफ्याचा जे साईज आहे पाणी जाण्याला जो प्रवाह तयार होणार आहे तर संपूर्ण वाफ्यामध्ये पाणी फिरणार आहे. तर हे एकतर आपण समतल करून घेतलं पाहिजे आणि पुढच्या बाजूनं 1.5 इंच उंच घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी सेटिंग केलेली आहे. जर याच्यामध्ये मला काही सारे पाडताना प्रॉब्लेम आला तर तोही तुम्हाला मी डायरेक्टली समजावून सांगतो. म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यानं जर हे यंत्र खरेदी केलं तर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असं मला वाटतं. तर चला आपण आता
जे मी पहिल्यांदाच वापरलेलं सारायंत्र आहे त्यानं वाफे कसे पडले आणि दांड कसा बनला गेला हे तुम्हाला मी मेजरमेंट करून दाखवतोय. तर ते बघा, साधारण मी तुम्हाला दाखवलं होतं पहिलेच की 5 फूट रुंदीवर सारायंत्र लावलेलं आहे. वाफा तो बनवायचा होता तर दोन्ही वर्माचा जर शंटर धरला तर साधारण 6 फुटाचा वाफा बनतोय. आणि आतमध्ये जर वाफ्याची रुंदी पाहिली तर साधारण 5 फूट आहे. तर अशा प्रकारचे एकदम व्यवस्थित दांड पडलेले आहे. आणि तुम्हाला जो मी पुढचा भाग 1 ते 1.5 उंच करण्याचा सल्ला दिला होता तर त्याच्यामुळे बघा की मध्यभागी उंच दिसतंय आणि दोन्ही बाजूनं थोडं नॉर्मल खोल दिसतंय. तर ही गोष्ट पाणी व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाची होणार आहे. जेव्हा कधी आडवे दांड पडेल, पाटवारमा आणि त्याला दांडवारमा म्हटलं जातं, तर तो पडेल त्यावेळेस काय होईल की बाऱ्यातून पाणी आल्यानंतर दोन्ही बाजूने थेट त्या वरंब्यापर्यंत जाईल आणि वाफा पुन्हा भरत इकडे येईल. तर याच्यामुळे काय होतं की मी कांदा लागवडीसाठी हे वाफे बनवतोय तर बाऱ्यातून पाणी सोडल्यानंतर कांदे खंगळून जाणार नाही किंवा वाहून जाणार नाही ही गोष्ट लक्षात घेता हा वाफा एकदम उत्तम प्रतीचा पडला आहे. आता दांडाच्या बाबतीत दाखवतो मित्रांनो, हा जो दांड पडलेला आहे तो साधारण 3 फूट रुंदीचा पडलेला आहे. तर ही जी 3 फूट रुंदी आहे ती भरपूर मोठी होते, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये बदल करून घेतला. आणि दुसरा दांड कसा पडला आहे, किती रुंदीचा पडला आहे ते पण दाखवतो. हा दुसरा जो दांड आहे तो साधारण बघा 2.5 फूट रुंदीचा पडलेला आहे. आणि मधी म्हणाल तर तो 2.5 फुटापर्यंतच तुम्हाला वापरात येणार आहे. आणि तो एकदम योग्य पद्धतीचा आहे, त्यामध्ये आम्ही बदल करून घेतला होता. तर शेतकरी मित्रांनो, हे जे सारायंत्र बनवण्यात आलेलं आहे त्याचा मी डेमोही घेतला, व्यवस्थितरित्या वाफे दांड वगैरे पडलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता ते पाटवारमा आणि जो दांडवारमा आहे ते बनवण्याचंही मी प्रात्यक्षिक दाखवणार आहे. पण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर त्याच्यासाठी मी ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेन. आणि तुम्हाला ते जर जाणून घ्यायचं असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचाही व्हिडिओ बघायला तुम्ही अजिबात विसरायचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे जर मित्र शेतकरी, नातेवाईक शेतकरी असतील तर त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.